वेस्ट झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली या विजयामुळे भारत पाचव्यांदा या स्पर्धेचा विश्वविजेता बनला आहे काल झालेल्या सा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं पंचेचाळीस षटकात सर्व बाद एकशे एकोणनव्वद धावा केल्या भारताच्या राजबायानं सर्वाधिक पाच तर रविकुमारनं चार गडी बाद केले उत्तरादाखल भारताच्या शेख रशीद आणि निशांत सिंधूनं या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं अठ्ठेचाळीसाव्या षटकात पाच सहा गडी कमावून विजय लक्ष साध्य केलं यापूर्वी भारतानं वर्ष दोन हजार दोन हजार आठ दोन हजार बारा आणि दोन हजार अठरामध्ये विश्वकरंडकावर नाव कोरलं आहे विजत्त्या भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला चाळीस लाख रुपयाचं चा रोख बक्षीस आयचे सचिव जयशहा जाहीर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा खेळाडूंबाबत अभिमान व्यक्त करत विश्वविजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे